निसर्ग कोपल्यावर काय होतं याचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला प्रत्यय आलाय। वादळाचा जोर इतका प्रचंड होता की अनेक घरांवरचे पत्रे पत्त्यांच्या पानासारखे उडून गेले। तर हे वादळ इतकं भयानक होतं की पालापाचोळा उडावा तसे घरांवरचे पत्रे उडून जात होते। संपूर्ण कोकणामध्ये हे चित्र दिसून आलंय। भली मोठी झाड क्षणात आडवी झाली तर सध्या वादळाचा जोर ओसरला असला तरीही वादळानं जे केलंय ते उरात धडकी भरवणारं असंच आहे। तर निसर्ग चक्रीवादळानं असं काही थैमान घातलं की रोज ठामपणे उभी असणारी झाडं अक्षरशः हेलकावत होती। काही भागांमध्ये मोठमोठी झाडं भुईसपाट होतानाही दिसली। सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसानं मुंबईसह कोकणाला झोडपून काढलेलं आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण बघू शकताय। एकीकडे वादळ आहे, अलिबागची ही दृश्य आहे, तर दुसरीकडे सोसाट्याचा वारा पाहायला मिळतोय आणि तिसरीकडे कोसळधार ही सुरूच होती वादळामुळं। ही वादळाची दृश्य आपण बघू शकतोय। चक्रीवादळ हे आहे आणि त्याचीच ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। त्याच्यामुळे आपल्याला चक्रीवादळ हे नेमकं कसं होतं आणि किती उंचीपर्यंत होतं ते स्पष्टपणे पहिल्या दृश्यांमधून पाहायला मिळत आहे। दुसरीकडे सोसाट्याचा वारा होता, याच्यामध्ये भली मोठी झाडं ही आडवी झालेली आणि काही झाडं जमीनदोस्त झालेली सुद्धा पाहायला मिळाली आहे। तर तिसरीकडे कोसळधार ही सुरूच होती, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत होता, मुसळधार असा हा पाऊस पडत होता। दरम्यान निसर्ग वादळानं कोकण किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर आता हे वादळ पुढे सरकलंय। वादळाचा जोर ओसरला असला तरी धोका टळलेला नाहीये। पुढच्या 24 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज सकाळी 10:57 हाय अलर्ट सुद्धा देण्यात आलाय। हाय टाईड येण्याची शक्यता आहे। यावेळी समुद्रामध्ये 4.56 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत, त्यामुळे कुणीही समुद्र किनारी जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर आज जवळपास 11 हाय टाईड येणार आहे, त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाऊ नका, सतर्क राहा आणि घरीच राहा असं आवाहन पुन्हा एकदा साम टीव्ही आपल्या प्रेक्षकांना करते। तर ही दृश्य आपण बघू शकतोय, हा मुंबई किनाऱ्यालगतचा समुद्र आहे आणि हा समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय। तर पुढील 24 तासांमध्ये मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे आणि त्याचबरोबर आज सकाळी 10:57 हाय टाईडचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे आणि या हाय टाईड दरम्यान 4 फुटांपेक्षाही जास्त लाटा उसळण्याची शक्यता आहे। 4.56 मीटर उंचीच्या लाटा या उसळणार असल्याची माहिती समोर येते आहे, त्यामुळे कुणीही समुद्राच्या किनारी जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।